साताऱ्यात पहिल्यांदाच ही दोन्ही संमेलनं आयोजित करतोय आपण. 22 वर्षापासून विभागीय साहित्य संमेलनाची परंपरा महाराष्ट्र साहित्य परिषदेनं सुरू केलेली आहे. दरवर्षी एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या हे संमेलन आयोजित करण्यात येतं. यंदाचं संमेलन घेण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला मिळालेला आहे आणि त्यानिमित्त आपण सगळी तयारी केलेली आहे. सलग 3 दिवस कार्यक्रम होणार आहे. साहित्य संमेलन नगरीला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. या निमित्तानं आपण एक ग्रंथ प्रदर्शनसुद्धा भव्य आयोजित करत आहोत आणि त्या ग्रंथ प्रदर्शनाला श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. सभागृहाला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि व्यासपीठाला कवी बासी मर्डेकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. एकूण आपण बघितलं तर 3 दिवस जे कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये शुक्रवारी सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे तालीम संगते शाहूकला मंदिर. त्यामध्ये चित्ररथ वेगवेगळ्या शाळांचे सहभागी होणार आहेत. ग्रंथदिंडीचा शुभारंभ श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि नगराध्यक्षा सौ सुजाता राजे महाडिक उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9 वाजता अभयसिंह राजे भोसले ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता ग्रंथदिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी मकरंद गोंधळे यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. दुपारी 3:30 वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमू शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते साताऱ्यात येत असल्यामुळे सातारकरांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कारसुद्धा करण्यात येणार असून आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. ह्या तिन्ही दिवसाच्या संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध कवी प्राध्यापक नारायण कुलकर्णी कवटेकर यांनी स्वीकारलेलं आहे. ते 3 दिवस संमेलनाला उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर ह्या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 9 वाजता ज्येष्ठ कवींचं संमेलन सातारचे ज्येष्ठ कवी प्रमोद कोपर्डे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्याला महाराष्ट्रातील साधारण 20 ते 22 कवी उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सकाळी 9:30 वाजता परिसंवादानं शनिवारचा दिवस सुरू होणार आहे. त्यात जागतिकीकरण व मराठी लेखकांपुढील आव्हाने या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. त्याला डॉक्टर हरिश्चंद्र थोरात मुंबईचे अध्यक्ष आहेत. मुंबईचे जयंत पवार, पालघरचे प्राध्यापक महेंद्र भवरे, सावंतवाडीचे प्राध्यापक प्रवीण बांदेकर, पुण्याच्या प्राध्यापक वंदना भागवत आणि सोलापूरचे डॉक्टर शिवाजीराव देशमुख हे सहभागी होणार आहेत. दुपारी आपली वाढमयीन संस्कृती किती प्रगल्भ आणि किती अप्रगल्भ या विषयावरचा परिसंवाद होणार असून त्याला डॉक्टर रेखा इनामदार साने पुणेच्या यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. सहभागी प्राध्यापक अविनाश सप्रे सांगलीचे, वाचन संस्कृती या विषयावर बोलणार आहेत. अरुण जाखडे पुण्याचे प्रकाशन व्यवहार या विषयावर बोलणार आहेत आणि संजय पवार पुण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर बोलणार आहेत आणि सोलापूरचे प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी हे भाषा संवर्धन आणि व्यवहार या विषयावर बोलणार आहेत. त्यानंतर दुसरे युवा साहित्य नाट्य संमेलनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्यात सातारा जिल्ह्यातील युवा कवींचं संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. साताऱ्यातील ज्येष्ठ कवी राजा मुंगसुळीकर यांचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत आणि सातारा जिल्ह्यातील 15 कवींना या संमेलनात आपल्या कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. रात्री 9 वाजता प्राध्यापक सदानंद मोरे आणि धर्मकीर्ती सुमंत यांनी लिहिलेलं शिवचरित्र आणि एक हे नाटक सादर होणार आहे. रविवारी सकाळी परिसंवाद दानपुन्हा शुभारंभ होणार आहे. स्वामी विवेकानंदांच्या सामाजिक राजकीय विचारांची प्रस्तुतता या विषयाचा परिसंवाद होणार आहे. पुण्याचे डॉक्टर राजा दीक्षित यांनी अध्यक्षस्थान या विषयाचं स्वीकारलेलं आहे. त्याबरोबर डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर यशवंत सुमन हे ह्याच्यात सहभागी होणार आहे. त्यानंतर संगणकतज्ज्ञ डॉक्टर अच्युत गोडबोले यांची मुलाखत होणार आहे. दत्ता बाळ सराफ हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे कार्यकर्ते ते मुलाखत घेणार आहेत. दुपारी 3:30 वाजता प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमन यांची मुलाखत व युवकांशी संवाद असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. सायंकाळी 5:00 ह्या संमेलनाचा समारोप होणार आहे. 3 दिवसीय या संमेलनाची एकूण सगळी तयारी झालेली आहे.
आणि संमेलनाच्या कार्यक्रमासाठी सातारकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, सगळ्यांनी चांगली साथ आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांनी सहकार्य करावं असं आवाहन या निमित्ताने मी करतो.